हाय नमस्कार भाव बहिणीनो, काय चाललंय आमच्या भाव बहिणींचं? तर चला भाव बहिणीनो, चालली आता मी तर काय इकडे आहे बसली तर आय काळजी घे, घेते ना काळजी. पण भाव बहिणींना हा का लेखी बाळा होता तर मला बरं वाटत होतं, भारी वाटत होत. पहिले आता लगेच मागलं दिवस पुढं लय वाईट वाटत मला. राजू भाऊ हाक मारतोय भाव बहिणींनो. हा येते येते. तर चला भाव बहिणी, राजू भाऊ बोलायला होतं बाहेर काय तर बसलाय. नमस्कार मित्रांनो, जेवला का? जेवण करायचंय मला. योग चालले तिला म्हणलं का असं राहिला नका. आता राहिला जातो भाऊ बहिणींनो. आपण राजू भाऊला पण बऱ्याच गोष्टी समजून सांगितल्या बरं का भाऊ बहिणींनो? आता ऐकायचं का नाही ऐकायचं त्यांच्या हातात आहे, बरोबर आहे का नाही? होय का, वाईट सांगितलं आम्ही बहिणी बहिणींना तुला? चांगलं सांगितलंय तुम्ही, पण माझं फत्याचं नव्हतं झालं योग, त्यामुळं मला काय टेन्शन. गावात तुम्ही तरी तुमचा प्रपंच सोकाचा करा, माझं तसं का? अरे पण आता होत्याचं नव्हतं झालं तर मग आता किती दिवस? आता तुझा काय प्रॉब्लेम आहे काय नाही तुझी? तुलाच माहिती आपल्याला गड्या गड्या भाऊ बहिणी ते सांगत बी नाही कायच नाही. आता कवर आपण तरी समजून सांगावं, ह्यांना सांगा बरं तुम्ही. आपण तर सगळे आता तुम्ही पण समजून सांगताय भाऊ बहिणीनं, सगळे समजून सांगतोय आपण, सगळे समजून सांगतोय. आता ऐकलं पाहिजे ह्यांनी पण भाऊ बहिणींनो, खरं आता ती मान्य करू शकतो आपण बरं का? असलं काय ना काहीतरी त्याचं टेन्शन पर्सनली त्याचं मॅटर, पण त्याच्यातून पण त्याच्यातून बी बाहेर निघायचं असतं बाबा. काय करायचं? हा काय कहूया, असं येड्यावाने बोलतोय भाऊ बहिणीनं. आता काय करायचं सांगा बरं? आता शेवटी किती केलं तर आईचा बहिणींचा ह्याचा जीव आहे. आपण चांगलं समजून सांगणार आहे काय वाईट सांगणार आहे का राजू भाऊला? सांगा. आपण चांगलं सांगतोय, आपण कुणालाच काय बोलत नाही. ह्या दोघा नवरा बायको तर आपण काय सहसा जास्त बोलतच नाही भाऊ बहिणी. सोडून दिलंय आपण बोलायचं, नाही बोलत. ऐकण्याजोगी माणसं लागते. मग तेच की, तुम्ही ऐकण्याजोगं नाही म्हणतात आम्ही बोलायचं सोडून दिलं ना. मी तर ऐकू शकत नाही कारण की माझं मोठ्या माणसाचं ऐकलं चांगलं असतं रे बाळा. आजच गाडीला गिरायला राजू भाऊ लय करायला लागलाय भाऊ बहिणी. आता मस मला तुम्हाला सांगती आय पण म्हणती की कसं आहे माहितीये काय, तू थांब म्हणत होती 4-5 दिवस. आता हे जरा जास्तच हे करायला लागलाय राजू भाऊ. पण म्हणलं नको अगं जाऊ दे जाऊ दे म्हणलं मला. कसं आहे परत भाऊ बहिणी तर मला मग म्हणते तीस की ही कारणं हुडकत असती नुसतं काय ना काहीतरी माहेरला राहायची. पण आता कसं आहे भाऊ बहिणी ना शून्यात ठेवणार नाही मी नसतो ठेवत. अरे पण नको येड्यावाने करू बाबा. तूच असं येड्यावाने केल्या ही तूच घरात आता मोठा करता धरत आहे. तूच असं केल्यावर कसं व्हायचं? हा काय करायचं भाऊ बहिणी नका. आपण तर सगळं गोष्टी समजून सांगतोय. आता काय म्हणतो काही गाडी बघितली, गाडीला गिरायक बघितलंय म्हणतो या गाडी कायची. आणि ते आईला तर आई पण सगळ्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करते सगळ्यांनाच. ते आता आईच्या जीवानं तर कुणाला काय म्हणायचं. आता मी बसली होती तर पण मला त्यानं बोलवून घेतलं म्हण गिरी भाऊ बहिणींना मी बाहेर. काय माहिती आहे डोक्यात त्याचं येड आहे, काय करायचं सांगा आता. आता भाऊ बहिणीनं मी तर जीवतो आणि हा का कसं जायचं लेकींकडे सांगा बरं भाऊ बहिणीनं तुम्ही की बाया आपण तरी लेकींच्या इकडं गेलो खुश राहिलं तर इकडं वाटतंय की इकडं बाया माग काय चाललंय काय नाही. भाऊ बहिणीनं इतकं मला टेन्शन येतंय, मला कुठं जावे वाटाना काय बी व्हायला. आणि राजभाकर आता त्यांची येड्यावाला करायला लागला. आता कोणाला समजून कोणाला शिकवून सांगा आता तुम्ही. पण ती नाहीच म्हणतोय समजू सांगितलं तर ते म्हणतो मी कुणाचंच ऐकणार नाही. तुम्ही कुणाचंच ऐकणार नाही, मी सगळंच ऐकणार आणि मी सगळंच ऐकणार. आता सांगा भाऊ बहिणीनं मी तर काय करू. अहो लय दुःखी पापे कमावलंय ही. अरे भाऊ बहिणीनं असं येतं की गमवायचं म्हणजे वाईट वाटतं माणसाच्या जीवाला सांगा ना. आणि तुम्ही काय म्हणता आयलाच वळण नाही तर लेकरांना काय लागायचं, ह्याला काय लेकरांना काय लागायचं. जाऊ दे रडू नको तू. अरे माझ्या लेकरांचं आता चांगलं चाललं होतं चांगलं ही. दडा दडा रडते आम्ही ते राजूच ना तुम्ही मला भरपूर टेन्शन आहे सांगत. बरं असं नाही की भाऊ बहिणी आपण काय आता पूर्णपणे तुम्हाला सांगते पूनम तायचं झालं माझं झालं तर पूर्ण ह्यांना सपोर्ट आहे, पूर्ण ह्यांना आधार देतो आम्ही का नाही देत देत. कुठल्या अडचणी जरी ह्यांना आली तरी आपण तुम्हाला सांगते भावांसारखं ठामपणे
भावांच्या पाठीमागे उभा आहे. आम्ही दोघी बहिणी बहिणी झाले. किती जरी काय झालं ना भाऊ बहिणीनं, भरपूर असा वादिवाद जरी झाला ना आमच्यामध्ये, तरी काय गोष्टीला अडचण आली कुठं काय झालं की आम्ही ठामपणे उभा राहतो ह्यांच्या पाठीमागे. मग अजून आमचं काय चुकतंय, अजून काय केलं पाहिजे भाऊ बहिणीनं आम्ही सांगा बरं. आता तुम्ही आता हे आवीचं नाही बरं, आवीचं नाही बरं का एवढं काय आवी हे करू शकतो म्हणजे. आणि राजू भाऊ खरंच सगळ्यात लय शहाणा होता. हो राजू भाऊ लय चांगला होता. कसं आहे माहितीये भाऊ बहिणी, प्रत्येकाच्या घरात जे त्याला हे असतो, टेन्शन असतं, प्रॉब्लेम असतं. पण डोक्याला डोकं आता खरं सांगा गेलं तर आईचं डोकं लय लढावती बरं का ती, आणि उलट कसं ती सहन करते. कुठली सुद्धा आहे राहिली माझ्या जीवातलं ही सांगा लागली की तुमच्यापाशी मन मोकळंही करायला लागले, रेडिओ काढायला लागले की मला माझ्यात परवेचे झालं झालं. तर बाबाईन परवेचेच आहे तर मी सांगू काय, जे जीवनात परवेचे आहे जे जीवनात चाललंय तेवढंच सांगतो. आता होता होईल तर आपण पूर्ण प्रयत्न करतोय भाऊ बहिण, सगळा प्रयत्न केलेला आहे आपण, सांगतोय बी समजून. आता ऐकणार आणि मी ऐकलं पाहिजे बरोबर आहे का नाही. आपलं काय म्हणते, आपलं काम धंदा करायचा, आपलं चांगलं राहायचं, खायचं प्यायचं, कुणासाठी कोण मारायचं, कोण काजीव मारायचा, काजीवाला मारायचा, ते सुद्धा आठवतो जेवत नाही त्याला काय काय त्याच्या डोक्यात आलं की माझा भाऊ बहिण पुन्हा कुणाला समजून. काय ना तू जेव बिवत जा, तुला सांगते आय बीपीचा आधीच त्रास, बीपी बीपी ही झाला ना. मला असं टाकता लागत होत भाऊ बहिणी, तरी पण मी सगळं घेऊ कसं वाटत की लेकर आहे तर आपण आहे लेकर मी लईच येड्यावर खेळा भाऊ बहिणी. काय करायचं खायचं, ज्याला भूक असेल ना ती खातेली. पण आता डोळ्यासमोर जातल्या काय चाललंय तर बाबांनी आपल्या प्रयाण पाणी खावट डोळ्यासमोर जातल्या लेकरांची बरबादी होत असेल किंवा त्यांची काय नुस्कारी होत असेल तर आपल्याला आणखा वाटत का बाबांनी त्यांना. आणि आता राजू भाऊचं डोकं कसं आहे भावा बहिणींनो, असेल ते मागं त्याचं टेन्शन काहीतरी असेल, त्याला काय प्रॉब्लेम किंवा कुणीतरी काय म्हणलं असेल किंवा कुणीतरी सांगत पण नाही होते काय सांगत पण नाही असं बोलता बोलता भावा बहिणींनो जाते समजा तुम्ही कसं अगं. पण मला काय म्हणायचं आहे माहितीये का तुला, मला काय म्हणायचंय भाऊ बहिणींनो, ह्यांनी एक मुलगी आहे आपल्याला हे विसरू नाही. ह्यांनी आपल्या एका मुलीसाठी आता जगायचं, एका मुलीसाठी आपल्याला सगळं करायचं, ही पण ह्यांनी लक्षात ठेवावं. आता तुम्हाला सांगते मायरू किती गुणी पुरगी आहे तुम्हाला तर माहितीच आहे, लय हुशार मायरू आहे. शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला सांगते हुशार आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये हुशार आहे मायरू. त्यामुळं आपल्या लेकराकडे बी आपण बघावं आणि आपणच असं केलंय नंतर ना आपल्या लेकराकडे कोण बघणार आहे सांगा बरं. आणि बा आई बाप आहे तर लेकर आहे ती, नाहीतर काय नाही बघा भावा बहिणी. आता आम्हालाच वडील नाही तर तुम्हाला सांगते एक साधारणपणे 5-6 वर्ष झालं आमचं वडील गेले तर आम्हाला सोडून. मग आता आम्हाला कळतंय बापाची कमी काय आहे ती. मग आता मायरू किती गेलं तर लहानच आहे अजून, ती ना समज आहे त्याला काय माहिती वाजून. आपली जर साथ गेली ना भावा बहिणी जगायचं बी कठीण असतं, वागायचं बी कठीण असतं. जाऊ दे नको आता एवढं सांग, तोंड द्यायचं पण कठीण असतं भावा. जाऊ दे रडू नको तू, गाड्याचा दबाव घ्यायला असतो तसा बायचा नसतो. बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं होतं की योग्यता साडी नका घेतली तर घेतली भाऊ बहिणी नका. ही पिवळी साडी मी पण आईला घेतलेली आहे आणि पुनम ताईला घेतलेली आहे आणि दोन पिवळ्या साड्या होत्या म्हणून पुनम ताईनी. रडू नको काय, रडू नको, रडू नको व्हिडिओ मध्ये. रडल्यावर काय होतं माहितीये का, उग काहीतरी गलत फेम होती भाऊ आणि बहिणीच्या विमानात सगळ्याच्या रडायचं नाही, हसत राहायचं कधी पण. जीवाला वाईट वाटत
जाऊ दे चला भाऊ बहिणींना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये आता जाते मी चालले मी रोड घेऊन दोन तीन दिवस थांबून जाऊ काय येईन मी एखाद्या बारेला आणि कुणाला काय बोल ना काय ना काय आपलं मस्त राहा खुश राहा बरं का बी कामाला जातो पण हा बोलत मस्त रडा बिडत बसू नका आता चालली मी चला भाऊ बहिणींनो निघाली काय सांगते साड्या आवडल्या का तुला आणि जास्त आवीपेक्षा जास्त राजूवर लक्ष दे आपलं तर आहेच भाऊ बहिणी लक्ष आता भाऊ बहिणींना घर यायचं ते मी लक्ष बाहेर गेल्या मी खाय मागे जाता सांग ना तुमचं आपण तर सांगितलंय सगळ्यांना समजून आता प्रयत्न आपण करतो ऐकायचं काम त्यांची चला भाऊ बहिणींना आता मला उशीर होते जाऊ काय बाय बाय भाऊ बहिणींना बाय बाय.